नमस्कार मंडळी मी तृषा आपण सर्वांचा आपल्या भाऊ अँड तृषा जिज्ञासा या युट्यूबच्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर मंडळी आजचा हा व्हिडिओ काहीतरी वेगळा होणार आहे तर वेगळा एवढ्यासाठीच म्हणते मी तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी गावाकडे कशा पद्धतीनं उखाणे म्हणजे ज्याला नाव घेणं असं म्हणतो आपण नाव घेणं आणि नाव ठेवणं हा वेगवेगळा भाग आहे तर शाळेमधील आपल्याला कविता आठवतात काय बघा ज्या कविता लक्षात ठेवण्यासाठी खूप आपल्याला वेळ द्यावा लागायचा खूप वेळा पाठांतर करावं लागायचं मग त्या शाळेमध्ये जाऊन आपण त्या कविता शिकायचो किंवा अजून काहीतरी गोष्टी असतील त्या आपण शाळेमध्ये जाऊन शिकायचो तर गावाकडे म्हणजे अशा खूप साऱ्या अशिक्षित अशा महिला आहेत ज्यांनी शाळेचा म्हणजे शाळेमध्ये पायही टाकला नाही किंवा शाळा बघितली पण नाही लहानपणी त्यांच्या तर अशा महिलासुद्धा लांब सडक असं मोठा असा उखाणा घेतात तर माझ्या एक सासूबाई अशा लांब किंवा जो काही मोठा असा उखाणा असतो तर त्या आज आपल्याला आपला उखाणा सांगणार आहेत तसेच गावाकडचे वेगवेगळे व्हिडिओ बघण्यासाठी किंवा तुम्हाला जर अजून काही उखाणे ऐकायचे असतील तर माझ्या भाऊ अँड तृषा जिज्ञासा या यूट्यूबच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि या चॅनेलवरती अजून गावाकडचे खूप सारे असे व्हिडिओ आहेत गावाकडच्या परंपरा किंवा गावाकडच्या जे काही गावाकडची जीवनशैली आहे ती जपण्याचा मी या चॅनेलच्या थ्रू प्रयत्न करत आहे तर तुमचा सपोर्ट राहू द्या आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि उखाणा कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला पण विसरू नका मंडळी आपल्याला जसं की माहिती मा आहे, वेग -वेग आहे। मा की आपल्या भारतामध्ये अशा विविध अशा संस्कृती जपल्या गेलेल्या आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये तर खूपच साऱ्या संस्कृती आहेत जस वेगवेगळ्या परंपरा आहेत जसं की लग्नसराई आली किंवा कोणताही कार्यक्रम आला ज्येष्ठ व्यक्ती सांगतात की नाव घ्या किंवा उखाणा घ्या मग तेव्हा उखाणा घेतला जातो तर असे खूप सारे उखाणे आहेत जे तुम्हाला माहिती नसतील किंवा मा गावाकडच्या महिलांना खूप सारे उखाणे येतात त्यापैकीच एक उखाणा आजच्या या व्हिडीओमध्ये मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे नाव घे नाव घे नावाचं नाही आळस दारे होते तुळस त्यात होती महादेवाची पिंडी आवड मला नावाची भेट घेतली ज्योतिबाच्या देवाची जोतिबाच्या देवाची घेतली भेट रंका तळ्याला रस्ता गेला थेट रंका तळ्यात पाहिलं मासं तिथनं बावडं दिस बावड्याची काय बघावा हवा नवा राजवाडा दावा नव्या राजवाड्यात पाहिलं हत्ती नरसुबाची बाडी बघायची होती नरसोबाच्या वाडीत गेले बेलाने फुलं घेतलं दत्तात्रेला वावलं सांगलीचं गणपती बघायचं राहिलं सांगलीच्या गणपतीची काय बघावी माझा मिरजचा गुरु स्वामी माझा तिथं वती मासोळी त्या दोघीजणी नाही झाली मनाची समाधानी झटकेरान उठलं तिकीट फाडलं गाडी पाहिली डोंगर चढलं चढताना चढती लागली वायग्यांमुळे पाहिली पंढरला रस्ता गेला सोळी कुंडलिकाच्या भुती पाणी रावळात गेलो जणी गोपाळपुरात गेलो काला घेतला अंगड्या पांगड्याने किलबिला केला त्यांना एकमेक पैसा दिला कोकणी हिंदुस्थानातनं आली पैशाची थैली फिरी फिरून राणी पाहिली राण्याच्या बागत बागत निनिराळ चित्र मोठमोठी मुट जनावरं माईबापाच्या पोटी जेलम घेते हिरा नावाचा पडला तिढा आणि नवऱ्याच न घ्यायचं hmm. आणि धनाजी पाटलांच्या जीवारले जी ते सोन्याचा तोडा बघ येत